जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. 393 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊंनी ज्या महापुरुषाला जन्म दिला ते रैतेचे राजे, लोककल्याणकारी राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला हा आमचा शिवनेरी किल्ला. ह्या किल्ल्यामध्ये वर्षभरात लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. पर्यटक येत असतात, छत्रपती शिवरायांचे जन्मभूमी असलेल्या शिवतीर्थाचं दर्शन घेतात. आजूबाजूचे जे आमचे गडकिल्ले आहेत, ज्या शिवनेरीचं महत्त्व वाढवण्याचं काम आजूबाजूच्या गडकिल्ल्याने केलं, जीवधन, हाडसर, नारायणगड, त्यानंतर शिवनेरी, त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड, असा असंख्य नैसर्गिक संपन्न नटलेला हा शिवनेरीगड आणि आजूबाजूचा सभोवतलचा परिसर. या परिसरावरती आल्यानंतर एक मनप्रसन्न होऊन जातं की आपल्या राजाने 393 वर्षापूर्वी या शिवतीर्थावरती जन्म घेतला आणि जगाला संदेश दिला की आपलं जे काही हवं आहे ते स्वतःचं हवं आहे आणि स्वतःच्या अस्तित्वातून स्वराज्य कसं निर्माण करायचं आणि हे जगाला दाखवून दिलं की स्वराज्य कसं असतं, स्वराज्यामध्ये प्रजेचा लोककल्याणकारी राजा कसा असतो. आणि 393 वर्ष होऊन सुद्धा छत्रपती शिवरायांचं नाव सर्वसामान्य जनतेच्या नाही तर सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात रुजलंय, कारण की आपला राजा असा होता. आपल्या राजाचं राजपण आज होतं, काल पण होतं, उद्या पण. आपण आपला राजाचा इतिहास सांगायला कमी पडतो, पण बाकीची लोक तोच इतिहास, त्या बाकीच्या लोकांचा इतिहास गावभर करतात, पण आमच्या राजाचा इतिहास एवढा मोठा आहे, आम्ही कुठेतरी कमी पडतो. माझी महाराष्ट्र राज्य प्रशासनाला विनंती आहे की आपण प्रत्येक किल्ल्यावरती महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीनं एक टुरिस्ट गाईड प्रत्येक किल्ल्यावरती निर्माण करावे आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, रैतेचे लोककल्याणकारी राजे, स्वातंत्र्यवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोते, सरसेनापती प्रतापराव गुजर, सरसेनापती मल्हारराव होळकर, सरसेनापती प्रतापराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, या सर्व महापुरुषांच्या बद्दल प्रत्येक गडकिल्ल्यांवरती तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक गाईड प्रत्येक किल्ल्यावरती द्या आणि या महापुरुषांचं जे योगदान आहे ते प्रत्येक समाजाला किंवा घटकाला सांगण्याचे तत्पर कार्य करा. किंवा शाळांमध्ये तुम्ही एक, जशाप्रकारे आपण मराठी, हिंदी, इंग्लिशचे लेक्चर घेतो, त्याप्रमाणे एक 30 मिनिटाचा लेक्चर किंवा एक 45 मिनिटाचा लेक्चर घेऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्यवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, महापुरुषांचं तुम्ही जो इतिहास आहे तो प्रत्येक तळागाळात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असं तुम्ही एक कार्य करावं, असे मी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला विनंती करतो की येणाऱ्या शिवजयंतीला तुम्ही ज्यावेळेस किल्ल्यावरती येतात एक स्वराज्य संकल्प घेऊन या आणि हा संकल्प तळागाळात, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या तळागाळात तो तुम्ही रुजवा, अशी मी या महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. की महाराजांचं स्वराज्य हे खूप मोठं होतं हे आपल्याला दाखवलं जातं की एवढे एवढे स्वराज्य, पण हे पूर्ण तंजावरपासून कटकपर्यंत मराठ्यांचं स्वराज्य होतं. या स्वराज्यामध्ये सर्व धर्म समभाव सुखाने नांदत होता, कुठल्याही धर्मावर किंवा कुठल्याही प्रजेवरती कुठल्याही अन्याय महाराजांच्या माध्यमातून कधी झाला नाही आणि तो महाराजांनी कधी होऊन दिला नाही, अशी माझी या महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती आहे की किल्ल्यावरती येणारा प्रत्येक किल्ल्याचं जतन तुम्ही केलं पाहिजे हे आद्य कर्तव्य आहे. आणि येणाऱ्या जे नागरिक येत आहेत, जे किल्ल्याचं दर्शन किंवा किल्ला पाहण्यासाठी समस्त शिवप्रेमी येतात, या शिवप्रेमीला माझी विनंती आहे की तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉटल घेऊन येता, त्या बॉटल तुमचं आद्य कर्तव्य आहे की आपण ज्या शिवतीर्थावरती येतोय, हे शिवतीर्थ म्हणजे हे 393 वर्षापूर्वी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे किंवा ते किल्ले आहेत, त्यांनी ज्या स्वराज्याची देणगी दिली संपूर्ण जगाला, तुम्ही आपण ह्या शिवजन्मभूमीत जन्माला आलोय, आपलं भाग्य अहो भाग्य आहे की या शिवजन्मभूमीत जन्माला आल्यानंतर आपण या किल्ल्यांचं जतन केलं पाहिजे. किल्ल्यामध्ये आलेला प्लॅस्टिकचा कचरा सुद्धा आपण टाकला नाही पाहिजे, कारण की यावेळेस हा कचरा आपण आपल्या बॅगमध्ये घेऊन डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. आणि अनेक गोष्टी आहेत, तुम्ही आल्यानंतर किल्ल्यावर साफ, प्रशासन नागरिकांनी सुद्धा स्वच्छता केली पाहिजे की तुम्ही फक्त प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांवर डिपेंड न राहता, तुम्ही या राज्याचे देशाचे सुज्ञान नागरिक आहेत आणि ह्या शिवजन्मभूमीचे तुम्ही एक शूरवीर मावळे आहेत. या शूरवीर मावळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही किल्ल्यावरती जात आहे तर तुम्ही महाराजांचं शिवतीर्थाचं दर्शन घ्या, आजूबाजूचा परिसर पहा, परिसराला आपल्याकडून कुठले गालबोट लागणार नाही असं तिथं तुम्ही वागा. प्लॅस्टिकच्या बॉटल असतील, तुम्ही जे खाद्यपदार्थ नेतात ते किल्ल्यावरती कचराकुंडी टाका, आणि जर नाही कचराकुंडी फुल असेल तर तुम्ही ते किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन कचराकुंडी आहे त्या कचराकुंडी टाका. आणि ह्या आजूबाजूचे सभोवतालचे जे किल्ले आहेत, नारायणगडे, हडसरे, चावंडे, जीवधने, नारायणगडे, या हरिश्चंद्रगड, ह्या संपूर्ण किल्ल्यांना भेट द्या. त्याच्यामधनं शिवनेरीचं महत्त्व काय आहे तुम्हाला त्या प्रत्येक किल्ल्याच्या आजूबाजूला दिसेल. इथे शिवकालीन लेणी आहेत, त्या परिसरात गेला तर एक प्राचीन मोठमोठे घाट आहेत, नाणे घाट आहे, दर्या घाट आहे, हे फार पूर्वी महाराजांपासून चालायला व्यापार, या मुंबईच्या बंदरावरती व्यापार चालायचा,
अशी नाणेगाठ आहे. तर तुम्ही सर्व परिसराला भेट द्या. येत्या वेळेस शिवनेरीला या, 2-3 दिवसाचा तुम्ही कालावधी काढा आणि या पूर्ण शिवतीर्थाला तुम्ही जुन्नरमध्ये शिवतीर्थ आहे, जुन्नर तालुका शिवतीर्थ आहे, या शिवतीर्थाला भेट द्यायला असंख्य असे महाराजांचे पराक्रमाच्या इथे खुणा आहेत. त्या प्रत्येक किल्ल्यावर जाऊन तुम्ही पहा, महाराजांचं तुम्हाला सहकार्य दिसेल. भविष्य महाराजांनी कसं विश्व निर्माण केलं त्या पद्धतीने तुम्ही विचार करा. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज.